स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये. कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा. आणि सगळ्यांचा दसरा सगळ्यांचा कसा गेला? आणि छान व्हिडिओ पण छान काही जणांनी छान बनवले तर छान वाटलं. तर आज मी कुठे चालली नक्की तुम्हाला दाखवते. नेलपेंट सुद्धा मी तेच होतं, तेच लावलं. वेळच नाही मिळत आहे आणि मला जायचा वेळ होता. तर आज चालली मी 7व्या महिन्याच्या कार्यक्रमाला. आणि तो कार्यक्रम आहे, मी जेव्हा जिथे जुन्या घरी राहत होती ना तिथल्या काकू आहे ज्या माझ्या घरी कामाला होत्या. माझ्या घर माझ्या मुल माझ्या जेव्हा सानन लहान होता ना तेव्हा त्या म्हणजे अडीअडचणीत सानंदला सांभाळायला आणि माझ्या घरचे धुणं कपडे धुवायचे भांडे घासायच्या त्या काकू. तर त्यांच्या घरी कार्यक्रम आहे, तिथेच चालले मी. त्यांच्या मुलीच्या 7व्या महिन्याचा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या इथल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मला बोलावतात आणि मी तिथंच जाते. आज कंटाळा आला होता पण जावं लागतं. एकदा हे म्हणतात एकदाच पैशेवाल्याच्या जे असतात ना त्यांच्या इथं नाही गेलं तर जमेल, पण जे आपल्या आपल्याला आवर्जून बोलावतात तिथे नक्की जाय. तर चला आपण जाऊ आणि ती त्या मुलीची खास गोष्ट तुमच्याशी नक्की शेअर करा. मी पण आता वेळ होते, आता तिथे जाऊ. आणि तिथला कार्यक्रम बहुतेक मला 6 जायचं होतं, आता 6:30 वाजले तर निघते मी आता. तर इथे आली आहे मी आणि काकू जे आहेत ना त्या खाली आहे बसलेल्या. मी खालून आली आणि छान डबल मजली मकान आहे आणि ही त्यांची 2 नंबरची मुलगी आहे. तर तिचा 7व्या महिन्याचा कार्यक्रम बघा. आपण साधारण माणसंही करणार नाही एवढी हौस ते आपल्या मुलीची करतात. आणि मला 2 वेळा फोन आला होता तर मग मी म्हटलं चला वेळ झाला आपल्याला. आणि ब्लाऊज पीस न देता मी तिला पैसेच दिले जेणेकरून यूजमध्ये येतात. आणि मग फोटोग्राफरला ती म्हणत होती फोटो काढा, हे तिचे मिस्टर आहेत. आणि छान जावाई खरंच. आणि जेवढ्यांनी साड्या घातल्या होत्या सगळ्या माझ्याजवळच्या घेतलेल्या साड्या होत्या. म्हणजे माझ्याजवळ नेहमी साड्या नेतात, त्या सगळ्या साड्या माझ्याजवळच्याच होत्या घेतलेल्या. आणि ही मोठी मुलगी, लहान मुलगी आणि ही 2 नंबरची मुलगी, तर अशा 3 मुली आहेत. काकूला मुलगा नाही आहे आणि खरंच त्यांना मुलगा नाही तर खूप सुखी सुखी दिसतात मला त्या, कारण का त्यांच्या मुलीच त्यांच्या मुलासारखं सांभाळ करतात. तर आता तिचं घर बघू, तुम्हाला दाखवते मी घर. आणि तिने घर पण खूप छान बांधलं. आणि काकूंचं स्वतःचं घर असं नाही आहे पण मुलींचं त्यांच्या ज्याही तिन्ही मुलींचे लग्न झाले ना त्यांचे सगळ्यांचे स्वतःचे घर आहे. आणि घर पण असं तसं नाही, तुम्ही बघत असाल खूप छान घर आहे, माझ्या घरापेक्षाही मोठं घर आहे. आणि लग्नानंतर तिने ते बांधलं. तर आता आली मी घरी आणि झाला कार्यक्रम, छान झाला. जेवण होतं, जेवणामध्ये गुलाबजाम होते, कढी होती, भात होता, पापड होते, सगळंच होतं. आणि घरी टिफिन पण त्यांनी माझ्यासोबत दिला मुलांसाठी. मुलं आले नव्हते म्हणून काकूने त्या टिफिनसोबत दिल्या. त्या काकूनं जसं मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा सानन खूप छोटा होता तेव्हा माझ्याकडे धुणं कपडे करायच्या आणि अडीअडचण कधी असली बरं नसलं तर एक्स्ट्रा पण कामं घरातली सगळ्या करून द्यायचे. आणि खरंच सांगा, काम करणारी रोजंदारीनं काम करणाऱ्या बाईचं तुम्ही आज बघा. मुलगीचं घर त्यांच्या 6-7 रूमचं घर आहे आणि इतकं मोठं घर आहे. तुम्ही बघितलं असाल, मुलगी शाळेमध्ये टीचर होती, 2 नंबरची मुलगी पण कंपनीमध्ये काम करते. आणि तिचंच आज गोळवणात जेवण होतं 7व्या महिन्याचं. तर असे कष्ट केले त्याचं फळ नक्की मिळते. आणि जावई खूपच छान आहे त्या काकूचे. मुलगा नाही, मुलीकडेच राहतात त्या. आणि एकटीला भाडं दिल्यापेक्षा त्या मुलीलाच देतात भाड्यानं. मुलीच्या घरी राहतात पण भाड्याचे पैसे देतात, ती खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्या स्वाभिमानानं राहतात, मुलीकडे जरी राहत असेल तरी पैसे देऊन राहतात. आणि तेच पैसे मुलगी मग तिच्या आईच्या नावानंच काहीतरी हे करते बा असो म्हातारपणची सोय म्हणून. तर मुलगी असली तर बघा, मी तुम्हाला म्हटलं ना मुलगा आणि मुलगीत फरक काही नसतो, पण कधी कधी सगळ्याच मुली खराब नसतात आणि सगळेच मुलं खराब नसतात. त्यातली अशीच ह्या काकूच्या मुली खूप भारी आहे. मला पण कधी अडचण आली तर कधी धावून येतात, कधी काम बिमार पडली काही असलं तर. एवढे वर्ष झाले मला, 10 वर्ष झाले माझ्याकडे त्या तिथे होती राहत होती तेव्हा 5-6 वर्ष त्यांनी माझ्याकडे काम केलं. पण मी कधी त्यांच्या घरी जायला लाजत नाही आणि ते पण ते कितीही चांगले दिवस असले तरी ते अजूनही कामं करतात आणि धावूनच खातात. आणि मुली चांगल्या शिकल्या आहेत, चांगल्या घरात पडल्या, त्यामुळं कष्ट केले आणि इमानदारी केली तर तुमचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. आणि तसेच त्या काकूला जवाई खूप मस्त मिळाले, चांगले मिळाले आणि सांभाळून घेतात त्यांना, ती खूप मोठी गोष्ट आहे. तर समजलं असेल तुम्हाला, तुमचे चांगले कामं हे तुमच्या कधी ना कधी आड येतातच, तसंच त्यांचं झालं आहे. आणि त्यांनी खरंच खूप लोकांचं केलं त्यामुळे आज त्यांचे एवढे चांगले दिवस आले आहे. आणि मुली त्यांच्या खरंच खूप चांगल्या मुली आहेत, जेवढं आम्ही नाही करू शकत तेवढे त्या मुली त्यांच्या आईचं करतात. आणि काकूसुद्धा मुलीला कधीच कोणत्या गोष्टीचं
तुम्हाला तुम्ही जुने जे माझे व्हिडिओ होते तुम्ही ते नाही आता तो व्हिडिओ दाखवला असता, त्यांनी काम करणाऱ्या लोकांच्या घरी असून मुलीच्या लग्नाला त्या इतके छान लग्न केलं, त्यांनी प्रत्येक मुलीचे लग्न खूप मस्त केले आणि असं वाटत नव्हतं का ह्या लोकांचे इथे कामं करतात म्हणून, आणि इतके छान लग्न त्यांनी त्यांच्या पोरीचे केले. 2-2.5 लाख मुलींना लग्नासाठी त्यांनी लावले, 2 धडाक्यात लग्न केले त्यांच्या मुलीचे. एवढं कष्ट करतात लोकांच्या घरी कामं करून, पण मुलींना कधीच कोणत्या गोष्टीची त्यांनी कमी नाही पडू दिली. तर असंच त्या आई आणि बापाचं प्रेम, आणि ते खूप कमी लोकांमध्ये बघायला मिळतं. बॉन्डिंग चांगली जावायची आणि सासूची बघायला मिळतं, त्यांच्याकडे बघून खूप भारी वाटतं आणि चांगलंही वाटतं. तर असा होता आजचा ब्लॉग. माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय आणि बाय.